नक्कीच डॅशिंग पर्सनॅलिटी संदेश वखारे आमचे सेक्रेटरी आहेत आणि खरोखरच संघटनेला पुढे नेण्याचं काम ते तत्परतेने करत आहेत आमचे संघटनेचे सर्वे सर्व अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर गवळी सर देखील आहेत सदस्य पवार देखील आहेत एक बिजी शेड्यूल आहे या सर्वांचं मित्रांनो नक्कीच या भिवंडी तालुक्यामध्ये समालोचक क्षेत्रामध्ये या सर्व क्षेत्र समालोचकांनी खूप नाव कमावलेलं आहे आणि एक आवाजाची छाप त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलेली आहे चला आपण वळूया थोडं स्पीडअप करायचंय पंचाने देखील थोडस वॉन करा थोडस स्पीडअप करूया थोडासा लंच टाइम देखील होतोय थंडीचा महिना आहे सकाळी आपण जो बघितलं खूप थंडी असते नक्कीच थोडस गाड्या मला वाटतं आमच्या समोर ज्या फोर व्हीलर आहेत तर थोडस त्या तिथून हलवायच्या आहेत कारण थोडं त्या ठिकाणी काचेवर मला वाटतं प्रकाश पडतोय आणि गाड्या त्या ठिकाणी ते चमकतायत फोर व्हीलर आपल्या समोर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर फोर व्हीलर आहेत प्लीज आपण कुठे असाल तर थोड्या गाड्या हलवा जरा प्लीज प्लीज मित्रांनो दुपारचा बरोबर एक वाज दिला आहे या ठिकाणी पवार जरी ऊन असलं पण एका हवेची एक थंड झळूक या मैदानातून वाहत आणि दिसते आजूबाजूला गर्द झाडे आहे समोरच उंच उंच इमारती अपर ठाणे म्हणून ज्याला समोर लता अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या इमारती आणि एका मोठ्या शहरी भागामध्ये आपण खेळतोय असं एक वातावरण या ठिकाणी निर्माण झाले आहे पैकी पहिले सांगित पहिलं स्वराज चांगला चेंडू भिरकावून दिला चेंडूला स्क्वेअर डोक्यावरून बघायचं काय होतं चेंडू सीमेच्या बाहेर जातोय सहा धावांसाठी षटकार दिनेश काय फलंदाजी करतो हा फलंदाज पवार का सुपर शेवट पाहिला आणि पहिल्याच चेंडूवर जेव्हा आपल्याला धमाका पाहायला मिळतोय धोक्याची घंटा वाजवतोय इथं मात्र फलंदाज दिनेश आणि का वाजवणार नाही कारण की या संघाची खूप मोठी ताकद ती म्हणजे फलंदाजी वीर ताने दापोड संघाची अप्रतिम अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते मात्र स्वतःच खातो उघडतोय आणि संघाची सुरुवात करतोय हाय प्रोफाईल फलंदाज कसा असावा तर असा असावं या पहिल्याच सामन्यामध्ये देखील याच फलंदाजीने अशीच सुरुवात करून दिली होती सुंदर फटका बघायला मिळतो बघायचं एक्स्ट्रा कोर्च्या मधून चेंडू सीमेच्या बाहेर जातोय सात ऑनसाठी एक बुलट शॉट बघायला मिळतो बॅटिंग आहे या अगोदर ज्या प्रकारची फलंदाजी झाली होती पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यातून फेकला होता त्याच्या त्याच्यानंतर एक्स्ट्रा कोर्च मधून फेकला होता आणि त्याच प्रकारची फलंदाजी आता लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये देखील करताना दिनेश अणिजित खूपच छान माहिती दिली आपण काय जबरदस्त हा शॉट खेळला गेला पहिला पण कवरच्या वरतून आणि शशी माते सर मी तर एवढं सांगेल की एवढं सोपन असतं खेळण्यासाठी काय परफेक्ट टाइमिंग आणि फटक्यामध्ये शक्ती अप्रतिम अप्रतिम त्या फटक्यापेक्षा हा फटका खूप छान होता कव्हरच्या वरतून अजून एक धमाका पाहायला मिळाला दिनेशच्या बॅटमधून स्वराज yes. व अ बॉल काय चेंडू फेकला होता ते तरा चेंडू फेकला होता चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता बॅट वरून फिर होती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सा बीट झालाय फलंदाज दिनेश नक्कीच सुनील ऑफ स्टवर खेळ किंवा ऑफला जे खेळतात स्क्वेअर खेळतात स्क्वेअर ड्राईव्ह खेळतात असे कमी खेळाडू असतात कारण तशा प्रकारचं खेळणं खूप कठीण असतं आणि ते देखणे फटके बघायला क्वचितच मिळत आहेत चांगला चेंडू होता थोडासा खेळलेला होता पर कच्च्या माध्यमातून असं वाटतं चेंडू मात्र सीमेच्या बाहेर चार धावांसाठी चौकार आणि काय माहिती मिळते स्कोरिंग कॉम्प्युटर ज्यांना म्हटलं तर स्कोरिंगचा भाषा ज्यांना म्हटलं तर अल्पेजी गायकवाड असं सांगतायत की हा चौकार दोनशे वा चौकार होता म्हणजे आता या स्पर्धेतला हा दोनशे चौकार झालेला आहेत असं ते सांगतायत क्या बात आहे अल्पेश कणचितं सांगितलं आपण स्कोरिंगचं कॉम्प्युटर म्हणून आपण ज्यांना समजलं जातो आहे एक कमी कालावधीमध्ये एक मोठी छाप ज्यांनी सोडली म्हणजे जिथं जी गायकवाड तुझं पण मनापासून मी अभिनंदन करतो yes, आहे यस खरोखर कर, कमी कालावधीमध्ये आणि नक्कीच आपल्या दिव्यांगावर त्यांनी मात केलेली आहे आणि मात करत आपल्या एक नावाचं आपल्या एक या ठिकाणी जे स्कोरिंग फिंगरिंग आहे त्याची एक छाप ठेवलेली आहे सुपर आम्हाला अभिमान आहे अल्पेश तुझा नक्कीच आम्हाला सर्व स्कोरला किंवा सर्व कॉमेंटर्सला चांगला हो। चेंडू होता प्रतिम चेंडू होता खोलव्या टप्प्याचा चेंडू होता सात बीट झाले फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते प्रतिम हा चेंडू टाकला गेला अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल जर साठच्या आतमध्ये रोखायचं असेल दापोटे संघाला आणि अस्त्र आहे मालोडी संघाचं आहे गोलंदाजी त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेट चांडू सार चावतोय मात्र उपस्थित नाही सीमेच्या बाहेर गेला चार धावांसाठी चौका तर आपण या ठिकाणी होतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दापोडे झालेली सन्मानाकडे बोलूया या मित्रांनो मनोज भोईर उपस्थित आहेत आपणास विनंती असेल की आपल्या व्यासपीठावर एक बॉडी बिल्डिंग मध्ये जाणे नाव कमावलं एक आगरी समाजाचं नाव नक्कीच आकाशाला उंची घालणारं असं नाव आहे ते म्हणजे आमचे मित्र अनिल वजे अनिल वजे सुरेगावचे एक उद्योगपती आहेत समाजसेवक आहेत आमचे एक चांगले मित्र आहेत रोशन भुईर यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय त्याच्यानंतर आमचे दिवेगावचे एक युवा यंग ब्रिगेड उपस्थित आहेत त्याच्यामध्ये आमचे कल्पित पाटील आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करूया मित्रांनो मी पुण्याशी एकदा विनंती करतोय मनोज भुईर आपल्या शुभ कल्पित पाटील एक युवा उद्योगपती आहेत यांचा देखील आपण सन्मान करूया तिघांचा सन्मान करायचा क्या बात आहे दॅट्स अ फ्रेंडशिप हे फ्रेंडशिप आहे सामना चालू ठेवायचा आहे कल्पित पाटील मुकेश म्हात्रे रमाकांत म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान करताना दोस्ती असावी तर अशी असं म्हटलं तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि हा एक मोठा फटका बघायला मिळतो आणि बरोबर चारशे वा शक्कर या स्पर्धेतला लगावतोय हा गोलंदाज होता आणि समोर कोण होता बघा मी वारंवार एकच सांगतोय की एक महान टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भिवंडी क्रिकेटला मिळालेला कोइनी हिरा दापोडे गावाचा तो म्हणजे चिंटूच्या बॅटमधून काय जबरदस्त धमाका पाहतोय आपण षटकारणी प्रितेश आपलं खातं उघडतोय आणि या संघाची धावसंख्या संख्या पुढे सरकते ती तब्बल सव्वीस प्रतिम चेंडू उत्कृष्ट चेंडू चेंडू थोडासा थो उस्ती घेतला होता पडल्यानंतर थोडासा ऑफ कडे पडला होता साफ बीट झाला होता पण प्रांद। काय फलंदाजी दोन्ही फलंदाज या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील या दोघांनी फलंदाजी सुरुवात केली होती आणि पहिल्याच चेंडू षटकार ठोकले होते असं वाटतंय की दोन्ही हे फलंदाज आहेत ठरून आलेले आहेत की आपण सेव्हन्टी प्लस चा टप्पा प्रत्येक सामन्यामध्ये पटकवायचा आहे थोडा शपल झाला होता या ठिकाणी चेंडू हवेत आहे कोणती चुकी होणार नाही शॉर्ट फाईन चा खेळाडू मात्र एक चांगला जेल टिपतोय फलंदाज पहिला बाद होतोय प्रितेश तर पहिला फलंदाज बाद होतोय दरम्यान या स्पर्धेसाठी एक खास नाशिक येथून ना पाहतोय आपण मानस पाटील एक क्रिकेटचे खेळ खूप चांगले जानकार आहेत आणि क्रिकेट वर खूप प्रेम करणारा मानस आपलं मी मनापासून स्वागत करतोय विशेष चॅम्पियन ट्रॉफी मध्ये त्या दरम्यान डोंबि दुंग, डोंबिवली येथून मित वितेश पाटील यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा खूप कुप खूप धन्यवाद मानस पाटील आणि मीत वितेश पाटील क्या बात आहे म्हणजे ही स्पर्धा भिवंडीत नव्हे ठाण्यात नव्हे आता मात्र नाशिक सारख्या ठिकाणी देखील बघितली जाते क्या बात आहे पवार आणि नक्कीच मानस पाटील आणि प्रितेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संपूर्ण श्रेय पाहतोय आपण दिवा गावाचं जेव्हा नाव आहे तो आहे टेनिस क्रिकेटला खरी ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून आणि फोकस मध्ये आणलंय हा दिवे गावाचं आयोजन नेहमी चांगला असतोय नक्की म्हणून तर म्हटलं तर पवार की दिवा आर हवा को कोणी रोक नाही सकता क्या बात आहे आपण पाहतोय दिवागावचा एक बुलंदाबाद माझ्यासोबत शशीदा मात्रे हर्षद सुंदर चेंडू जागेन खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रतिम चेंडू होता चेंडू पर्यंत थोडासा खाली राहिला बॅट मात्र लवकर फिरली होती सात बीट झाला फलंदा दिनेश चांगले चेंडू फेकी करतोय हर्षद थोडस धावना अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय आता मात्र थोडीशी लाईन आणि लेंथ मिळाली आहे गोलंदाज हर्षद याला अगदी बरोबर सांगितलं आपण पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र काय सुरेख वापशी करतोय गोलंदाज थोडासा लेटकेट खेळला होता स्क्वेअर केला होता चेंडूला चेंडू मात्र या ठिकाणी गली आणि पॉईंटच्या मधून सीमेच्या जवळ जातो चार धावांसाठी चौकार आणि जिथं अप्रतिम अप्रतिम आपण उल्लेख केला ज्या प्रकारे हा चेंडू बाहेर होता लेटकटच्या स्वरूपात मात्र कट केले बॅकवर्ड पॉईंटच्या वरतून आणि एक दमदार हा चौकार वसूल करतोय फलंदाज इथे मात्र दिनेश काय एक अप्रतिम खेळी साकारतोय संघासाठी धावा मात्र वाढताय त्या तीस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडू मात्र खेळ आला बघ्याची भूमिका घ्यावी ला, लागते क्षेत्र चेंडू सीमेच्या बाहेर जातोय सहा धावांसाठी षटकार या सहा धावांनी धावा मात्र झपाट्याने पुढे जात आहेत धाव संख्या होते छत्तीस थर्टी सिक्स रन्स ऑन बोर्ड मला वाटत ज्या प्रकारची पुनरावती पहिल्या सामन्यामध्ये केली होती तशाच प्रकारची पुनरावती या सामन्यामध्ये करताना दोन्ही फलंदाज दिनेश आणि प्रितेश हर्षद छत्तीस धावा आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक जर बघितलं तर जवळजवळ तीस धावांचा वाटा असेल तो दिनेश फलंदा या फलंदाजचा या अगोदर देखील प्रितेश आणि दिनेश पटकावले होते या अगोदरच्या सामन्यामध्ये क्या बात आहे आज मात्र दिनेशने आपली बॅट पूर्णपणे तयारीनिशी आल्या सारखं वाटतोय आणि गवली सर म्हणाले होते की यांना आज चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय अगदी बरोबर सांगितलं आपण आणि या स्पर्धेचे खास आकर्षण जर पाहिलं आपण शशी दादा तर पहिल्या अर्धशक अर्धशतक ज्यांच्या बॅटमधून आला होता तो म्हणजे पवनपुत्र वडपे संघाचा अक्षय पाटील पंधरा चेंडूमध्ये चौपन्न धावा त्यानंतर मात्र पाहतोय आपण दिवा संघाचा एक अतिशय चांगला युवा फलंदाज तो म्हणजे कृपेश मात्रे सोळा चेंडूमध्ये बावन्न त्यानंतर केतन मात्रे राजनुली संघाचा सोळा चेंडूमध्ये छप्पन त्यानंतर कालच्या दिवसामध्ये जॉयल पिंपला संघाचा एक अतिशय चांगला दमदार फलंदाज अक्षय पाटील यांनी ते एका कीर्तिमान स्थापित केलं होतं अठरा चेंडूमध्ये तब्बल त्र्याहत्तर दावा आणि चिरवास्फोट कोणगाव हे संघाचा अलोका मुकादम यांच्या बॅटमधून पासष्ट धावा सतरा चेंडू मध्ये म्हणजे आतापर्यंत पाच अर्धे शतक पूर्ण झालेले आहे या स्पर्धेमध्ये आणि नक्कीच आणि ही माहिती आपल्यापर्यंत पुरवठा स्कोरिंग कॉम्प्युटर अल्पेश गायकवाड दोन षटकाचा खेळ समाप्त होतो दोन षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर वीत आणि दापोडे संघाची धावसंख्या संख्या एक बाद छत्तीस उर्वरित दोन शतक शतकामध्ये काय घडते काय बिघडते व्हॉट हॅपन नेक्स्ट हे आपल्यासाठी पोहोच सांगण्यासाठी तयार आहेत माझे सहकारी समाजिक पावरफुल कॉमेंटेटर सुनील पवार अनेक अनेक धन्यवाद आणि ज्या गोष्टीसाठी मात्र प्रसिद्ध आहे वीर आणि दापोड्या संघाला एका बलाट्या संघ का म्हटल्या जातोय अजून एकदा सिद्ध करताना पाहतोय आपण दिनेश आणि हर्षद मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी हिटमॅन म्हणजे याची ओळख काय खऱ्या अर्थाने यावेळेस मात्र चांगला चेंडू पण हिटमॅन यांचा का सुपर शॉर्ट पाहिला आपण चेंडूवर पूर्णपणे नजर होती छोट्या बॅकीचा वापर कवर रेजनकडे पटका होता पंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं करतोय हर्षद व्यक्तिगत या दोन धावणी आपला खातं उघडतोय आणि नक्की थोडासा सन्मान दिला होता चेंडूला बघितला आपण थोडासा सन्मान दिला होता थोडासा ऑफ ड्रावी बघायला मिळाला होता खराब क्षेत्रक्षम त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजाने आणि एका धावेचं कन्वर्टिंग दोन धावी मध्ये केलं आणि धाव पालकामध्ये भर घातली धाव संख्या होते अडतीस थर्टी एट रन्स चांगला चेंडू होता खुल टप्प्याचा चेंडू होता सन्मान दिला चेंडूला किंवा ड्राईव्ह केला होता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो किंवा प्रयत्न फास्तोय समाधान यानंतर जो सामना होणार आहे मी दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती करेन की आपण चार षटकांच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आरडी स्फोर्ट ओवली विपक्ष गुड बॉय केवणी दिवे आणि जी अवक्या आणि जॉन्टी भिवंडी कट्ट्यावर जेव्हा आपण रंगत पाहतोय या दोन खेळाडूमध्ये पण इथे मात्र प्रत्यक्ष मैदानावर कशा प्रकारे एकमेकांसमोर उभे राहिले पाहिजे तर गोलंदाज विशाल रावते एक आदर्श खेळाडू म्हणून ज्याचं आपण नाव घेतोय मराठी संघाच्या माध्यमातून आता पंचकृषी प्रीमियर लीग जी संपली होती त्यामध्ये हा खेळाडू खूप मोठं नाव कमल होते आणि मराठी संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे हितामाता गोलंदाजी केलेले पाहिजे राऊंड द विकेटचा मारा समोर दिनेश फुल टॉस का सुपर थमा कावलाय आउट ऑफ पार्क अजून एक दमदार उतुंग षटकार पाहतोय आपण पंचेचाळीस आणि दिनेशच्या बॅटमधून पाहतोय आपण हा चौथा षटकार आतापर्यंत षटकार आणि चौकारचं डील कुठल्या प्रकारे शिंगल नाहीये अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी करताना आमचे गुणलेखक कर सांगतात की दिनेश किती धावसंख्येवर संख्येवर फलंदाजी करतोय छत्तीस सहावा अर्धशतक या स्पर्धेचं पाहायला मिळेल काय आणि वीरताना दापुळे संघाच्या माध्यमातून दिनेश आपलं व्यक्तिगत पहिलं अर्धशतक पूर्ण करेल काय काय जबरदस्त फलंदी पाहतोय आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे या मात्र हिट मॅन शांत आहे पण दिनेश यांनी आक्रमण केलेलं आहे कौतुक करावं तेवढं कम आहे प्रकारे एक अपेक्षा खूप होती हर्षत यांच्याकडून पण इथं मात्र अपेक्षा पूर्ण करताना पाहतोय आपण सलामीचा फलंदाज वीर तनंदापूर संघाचा दिनेश विशाल रावते सज्ज होताना याच पात्रा पण केलाय अफलातून अफलातून अजून एक फटका पाहतोय पण कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा दंदनीत अजून एक दमदार चौकार वाह क्या अशा प्रकारची बॅटिंग एक स्लो बघितलं आपण थोडासा लोवर फुलटो चेंडू होता भिरकावून दिले होते लॉंग लेग कडे आता मात्र स्क्वेअर केलं चेंडूला आणि काय फटका बघायला मिळाला होता झाला म्हटलं होतं चार धावा मिळत आहेत आणि या चार धाव्या धावसंख्येत बदल होतो धावसंख्या होते एकोणपन्नास एक जबरदस्त आपण पाहतोय गोलंदाज विशाल अराउंड डेंजरस पलंदाज पाहतोय आपण दिनेश गती परिवर्तन ब्लॉक होल मध्ये चेंडू फेकला होता आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करतोय या एका धावनी व्यक्तिगत जर पाहिलं आपण दिनेश आता मात्र एक्केचाळीसच्या एक धावसंख्येवर आणि किती चेंडूचा सामना केलेला आहे अकरा चेंडू एक्केचाळीस काय धमाकेदार डावसा करतोय दरम्यान पाहतोय आपण या स्पर्धेसाठी आणि खास वीर आणि दापोडे संघासाठी फोर्टी प्लस क्रिकेट जर पाहिलं आपण किंग ऑफ किंग म्हणून ज्याचं नाव घेतला जातोय कालिका माता कालवार संघाचा सदा मात्र यांनी या स्पर्धेला आणि खास बीत आणि दापोडे संघाला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सदा दिल्या बॅट मधून पहिला हिट पाहायला मिळतोय फेकून देतोय कोल्हाच्या वरतून अजून एक उत्तुंग षटकार दंदनीत हिट केला होता धाव संख्येत मात्र झपाट्याने बदल होतोय धावसंख्या होते ऑन बोट तीन षटकाचा खेळ समाप्त हो सुनील पवार आणि दहावा फलकावर आहे या गोदाच्या सामन्यात जशा प्रकारचा खेळ झाला होता वीत आणि दापोळे संघाकडून तशाच प्रकारचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय अगदी बरोबर आणि शशी दादा मात्रे मी तर एकच सांगेन वीर ताने दापोडे संघाचं नाव ग्रामीण क्रिकेटमध्ये सुपरस्टार का आहे परत एकदा या मैदानावर बी सी ए चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून सिद्ध करताना हे टम अँड म्हणजे हर्षद आणि दिनेश ही जोडी नेहमी आक्रमक असते आणि दाखवले की आम्ही आक्रमक आहोत आणि आमचा फॉर्म अजून कायम आहे जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण एक्केचाळीस या दावसंख्येवर मात्र दिनेश आहे आणि तीन चेंडूचा सामना करताना हर्षद यांना आपण पाहतोय एका षटकारच्या सायाने अजून मैदानावर खेळपट्टीवर था मात्र ठाम मांडून आहे तो म्हणजे नऊ या दावसंख्य निश्चित दिलीप दादा तेरे आपल्याला सलाम असेल ज्या प्रकारे आपण एक अतिशय चांगलं नामवंत क्रिकेटपट्टू आणि शांत स्वभाव नेहमीच मैदानावर बॅट आणि बॉलनी उत्तर द्यायचा आमचे क्लासमेट देखील आहेत एकत्र आम्ही हायस्कूलचा या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे दिलीप नक्कीच आपलं हार्दिक स्वागत आहे आणि धन्यवाद या पुढे देखील तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज विशाल मडवी येतोय दूर अँड त्या टोकाकडनं पाहूया आपण दिनेश एकेचे अधावसृंगीवर फलंदाजी करतोय स्वतःचं पहिलं अर्धशतक पूर्ण करेल काय आणि या विशेष चॅम्पियन ट्रॉफीचे सहावा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल काय धमाकेदार डाव साकारताना आपल्या संघासाठी पाहूया दिनेश साठी क्षेत्रक्षण कशा प्रकारे लावल्या गेलं इथं मात्र गोलंदाज विशाल मडीच्या माध्यमातून कव्हर पडले एक क्षेत्र शेकवात पण शॉर्ट थर्ड मेन कव्हर एक्स्ट्रा कवर बाउंड्री पहिला चेंडू चांगला चिंडू हाताळला गेलं जवळपासचा उद्याष्ठीच्या जवळपासचा चिंडू होता खोलो टप्प्याचा ऑन कड़े धमाका करायचा होता पण चिंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज विशालच्या माध्यमातून निर्धाव चेंडू इथं मात्र हाताळतोय गोलंदाज नाही चांगला चेंडू फेकला होता बघितला पण पहिल्यांदा थोडसं बाहेरच्या बाजूने पडला होता पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज दिनेश विशाल सद्यवताना धुरेचा टोकाकंड दिनेश साठी यावेळेस पात्रा मधली यष्टी गुल अप्रतिम परफेक्ट यष्टाचा वेद घेणारा चिडू टाकलाय आणि एक मोठा दे धक्का म्हणजे मित्रमणी की चांगली खेळी साकरून बाद होते फलंदाज दिनेश एकेचेळीस धावाची खेळी तेरा चिंडू मध्ये पण सुती करावी लागेल गोलंदाजाची काय दबाव होता कारण आपले सहकारी प्राप ठरले होते बरोबर सर्व या ठिकाणी गोलंदाज महागडे ठरले होते एक जिम्मेदारी होती विशालकडे आणि ती विशालकडे जिम्मेदारी ज्या प्रकारची होती त्यामध्ये खरा उतरतोय आणि एक मोठा फलंदाज या ठिकाणी प्लेडाऊन होऊन बाद होतोय दिनेश नवीन एक संघाचा बऱ्याच वर्षापासून आपण पाहतोय राजन पाटील याला की ज्या प्रकारे टेनिस क्रिकेटचा आनंद घेतो आपल्या संघाच्या माध्यमातून आणि कौतुक पण करावं लागेल कारण की एवढं सोपं असतं की प्रत्येक सामन्यात तुम्ही सातत्याने तीच कामगिरी करा आणि ती कामगिरी प्रत्येक का सामन्यात अभावी पाहतोय की राजन पाटील यांची खेळाचा जो दर्जा आहे खूप उच्च कोटीचा आहे आणि दाखवून दिले सिद्ध केले की मी अजून आहे नक्कीच राजन हा एक हार उनेरी खेळाडू आहे एक धावता खेळाडू आहे ज्या प्रकारे आपण जर बघितलं आउट फिल्ड असो कि फलंदाजी सर्व धावतोरी खेळाडू राजन आणि ऑलरावंडर हा खेळाडू आहे आणि इथं मात्र आल्या बरोबर परतीचा प्रवास करावा लागेल एक परफेक्ट यॉर्कर वेगवान होता चेंडूला बीट होतोय चेंडू मात्र यष्टा घेऊन जातोय लागोपाठ दुसरा दे धक्का बात आहे स्तुती करावी लागेल मी तर म्हणेन स्तुती या गोलंदाजी करावी लागेल कारण एक मोठा फलंदाज समोर होता आणि त्या समोर फलंदाजाला बाद केला त्याच्यानंतर त्याहून अधिक एक मोठा फलंदाज मैदानात आला आणि त्याला देखील या ठिकाणी त्रिफळाची बाद करतोय उत्कृष्ट गोलंदाजी विशाल मडवी याची स्तुती करावी तितकी कमी अगदी बरोबर आणि गवली सरांनी आकलन केलं होतं की मारवाडी संघा संगच, संघाची खरी ताकद गोलंदाजी आहे आणि आता मात्र कळते की या षटकामध्ये विशाल मडवी काय वेगवान मारा करतोय के सौदागर बनतोय हा चेंडू किती वेगवान होता राजनेला मात्र काहीच वेगाचा अंदाज जिताय आणि चेंडू मात्र उजीएष्टी वाकवतोय आणि या तिसरा विकेट इथं मात्र वीर आणि दापोडो संघाचा पडतोय धावसंख्या जर पाहिली आपण स्त्रीय धावपलकावर छप्पन तीन बाद अंतिम षटक काय अप्रतिम अप्रतिम हाताळतोय गोलंदाज विशाल मडवी एक अनुभवी खेळाडू आहे घेऊन या ठिकाणी खेळतोय आणि नक्कीच एक साजेसा खेळ करतोय चांगली गोलंदाजी बघायला मिळते आता मात्र विकेट अटिक वर येतोय विकेट अटिक पूर्ण करेल काय पाहिजे आतापर्यंत जर पाहिला पण तीन गोलंदाने विकेट हट्टी पूर्ण केलेली त्यामध्ये कपिल केने गोडसे बी संघाचा जय बजरंग बरोडी संघाचा बंटी आणि गावदी स्फोट संघाचा साजन चौथा सा गोलंदाज ठरेल काय विकेट हट्टी पूर्ण करणारा यास पात्र सफल झाला होता फाईन फटका गिलखेंडू कुठं परत झाला जैन पाटील सरांचा इशारा येतोय लेखबाईच्या ही एक धाव धावसंख्येत भर पडते जर पाहिली आपण पुढेच राहते ती सत्तावन्न मी तर म्हणे पवार की खरोखरच या ठिकाणी हॅट्रिक्स बॉल होता ज्या प्रकारे चेंडू फेकला होता असं वाटलं होतं की पायनोर आदरलाय पंचांचा इशारा येतो की काय पण पंचानी मात्र दिशा दिली थोडासा लॅक्स टामोर चेंडू पाडला होता एक चांगला डिसिजन बघायला मिळत यानंतर जो सामना होणार आहे आरडी स्पोर्ट ओहली संघाचा संगणक आणि गुड बॉय किंवा दिवे संघाचा कर्णधार चला आपण लगेच यायचे टॉस बॉक्स मध्ये यास पात्र पाहायचं की फाईन पटका पाहतोय फाईन एक सर्कलच्या आतमध्ये सुंदर अप्रतिम चेंडू होता प्रयत्न करतो कट देखील घेतली होती फाईनला चेंडू गेला होता चांगला शॉर्ट फाईनला दाद मागितली होती आर डी स्फोट ओली संघाचा कर्णधार आम्ही वारंवार सूचना करतोय आणि प्रतिस्पर्धी संघ गुड बॉय केवणी चला दोन्ही संघाच्या काय आपण टॉस बॉक्स मध्ये होणं सज्ज राहायचंय एकीकडे जेवण तर दुसरीकडे पाहतोय आपण सागर पाता स्लॉक केले जबरदस्त धमाका चेंडूलायक वरतून आउट ऑफ पार्क आणि अंतिम चेंडूर उत्तुंग षटकार तर दरम्यान पाहतोय आपण जे आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे मारुडी या संघासमोर वीर आणि त्या या संघाने इथं मात्र त्रेसष्ट आणि चौसष्ट धावाचा आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे वीत आणि दापोड्या संघाने त्यापूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये बॉय प्रेम केवणी दिवे विपक्ष आरडी डी स्पोर्ट ओवली या दोन्ही या दिग्गज संघामध्ये हा सामना सुंदर सा, फ्लिकचा सा फटका बघायला मिळाला होता शेवटच्या चेंडूवर हर्ष त्याच्या बॅटमधून आणि या साध्या धावा मात्र पुढे गेल्यात त्या त्रेसष्ट वर चौसष्ट धावेचं आव्हान आहे चार षटकामध्ये चौसष्ट धावा ह्या बात आहे ज्या प्रकारे मी कालपासून चर्चा करतो आवक्या आणि जॉन्टी टेनिस क्रिकेट कट्टावर जर पाहिलं तर धमाल आणि कमाल होत आहे तिथं मात्र मैदानावर धमाल आणि कमाल करेल काय हे पाहायचंय तर मी व्यासपीठावर विराजमान आतिश पाटील आतिश मात्र यांना विनंती करेन की आपल्या शोभा ते आपण नाणेपे करून घ्यायचे त्यांच्यासोबत आणि जिथ सागर म्हात्रे आपण देखील जायचंय सागर मात्रे आतिश मात्रे तसेच तर पात्र आपण आमचे प्रमुख मान्यवरच्या शोभा असते आपण पे करून घेतोय आरडी स्पोर्ट कोण मागणार जॉन्टी हेड अशी मागणी आहे ते लेतोय मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण वेटपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे तर गुड बॉय बॉयणी दिव्य संघाच्या संगा नाणेपेक जिंकलेली आहे त्यापूर्वी निश्चित विशेष चॅम्पियन ट्रॉफी जर पहिलं प्रत्येक संघाला वाटते की ही ट्रॉफी आपल्या गावात यायला पाहिजे जेव्हा तुम्ही घरून निघाले काय स्वप्न घेऊन आलात या मैदानावर सगळं जिंकण्याचा प्रयत्न करू आणि टॉस जिंकले आम्ही फिल्डिंग करू नाणेपेक जिंकलेल्या समोर एक मित्र म्हणजे जॉंटीचा संघ आहे आर डी ओली या संघाच्या अगेन्स्ट शेतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे चार षटकाचा सामना आहे आर डी स्पोर्ट ओली संघाला किती धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल समोरचा संघ हा दादा संघ आहे एवढ्यातला तर त्यांना आम्ही पन्नास पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू अनिचितात जेव्हा पण आपण भिवंडी टेनिस क्रिकेट कट्ट्यावर जातोय तर जॉन्टी आणि अहोक्या खूपच चांगली जुगलबंदी असते मैदानावर सुद्धा एक चांगली बॉल आणि बॅटमध्ये जुगलबंदी पाहायला मिळेल आम्ही टिंगल करू मैदानात <laughs> खूप खूप शुभेच्छा तर माझ्यासोबत आपण जॉन्टी यांना पाहतात आरडी स्पोर्ट आ, ओली संघाचा संगणक निश्चित चॅम्पियन ट्रॉफी जर पाहिला पण भिवंडीचा वर्ल्ड कप म्हणून समजला जातोय तुम्ही जेव्हा घरातून निघाले काय स्वप्न घेऊन या मैदानामध्ये आलेले आहेत आम्ही तर मॅच जिंकण्याच स्वप्नात आलेले तर त्यापूर्वी मात्र नाणेपेक हरलेले तर प्रथम फलंदी करावी लागणार तर चार षटकामध्ये किती धावाचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त दावा करण्याचा प्रयत्न करू शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे आवक्याबद्दल आपले दोन शब्द काय म्हणत असेल <laughs> ऑल दी बेस्ट खूप कुप खूप शुभेच्छा या दोन्ही संघाला तर मित्रांनो टॉस बॉक्स अशी सूचना आहे नेऊ द्या की नाणेफेकीचा कॉल पहिला आपण गुड बॉय केवणी दिवस संघाने जिंकलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे आर स्पोर्ट ओली संघाला की तुम्ही या आमच्या अगेन्स्ट इथं माता प्रथम फलंदाजी करा जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये शशीदादा यांच्याकडे धन्यवाद सुनील पवार नक्कीच गुडबॉय केवनी दिवे आणि आर डी ओवळी या दोन संघाच्या संघनायकांनी ज्या प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली खरोखरच क्रिकेट मित्रांनो मैत्रीसारखंच मैत्रीपूर्णच खेळूया आपण ज्याप्रकारे गुडबॉय केवनी दिवे संघाच्या संघनायकांनी म्हटलं की आम्ही हसी मजाक मध्ये खेळणार आहोत पण मैदानावर मात्र युद्धासारखं लढायचं आहे पण एक चांगला निर्णय घेतलेला आहे नाणेपिक जिंकल्यानंतर गुडबॉय केवनी दिवे संघानं गोलंदाजी करण्याचा वेलकम पुन्हा एकदा आर्थिक स्वागत आहे डॉक्टर गवळी सर तसेच मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे आफ्टर लंच क्या बात आहे चेहरे तजो ताजा झालेले आहेत चेहऱ्यावर काय हास्य आहे आणि नक्कीच मित्रांनो पोटात आणणं आलं की चेहऱ्यावर या ठिकाणी तेज मारतोस असं म्हटलं आता तशाच प्रकारचं या ठिकाणी तेज आमच्या दोन्ही समालोचकांच्या चेहऱ्यावर पवार आपण कुठे मित्रांनो त्रेसष्ट धावा आहे ते आणि दहापोडे संघानं आणि चौसष्ट धावेचं आव्हान ठेवलं ते मालोडी संघासमोर आहे मालोडी संघात चौसष्ट धाव्याचं आव्हान कशा प्रकारे पेलवत आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर धन्यवाद शशिकांत जी मात्रे सलामीची जोडी खेळपट्टीवर सोनी कमल मालोडी संघाची पहिलं षटक दिनाथ पहिला डाऊन दी ग्राउंडचा फटका काय फटका खेळलेला आहे एका टप्प्यानं जातोय लॉंग सीमारेषेच्या बाहेर चौकार स्टेप आऊट झाला होता विशाल बघितलं की चलू थोडासा गोल्ड स्पॉटवर थोडासा स्टेप आऊट झाला आणि अतिशय सुंदर फटका डाऊन दि ग्राउंडचा फटका दिनानाथ राईट आर्म स्विच इट काय फटका खेळलेला आहे डिपिश पॉइंट सीमापार चौकार बॅक टू बॅक हा दुसरा चौकार स्विच इटचा फटका आणि जेव्हा अशा प्रकारचा फटका लागतोय तेव्हा मी म्हणतोय की स्विच हिट स्विच हिट नाहीये काय दमदार सुरुवात चौसष्ट डावांचं लक्ष लक्षाचा लक्षा पाठलाग करण्यासाठी ज्या प्रकारची सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात विशालच्या बॅटमधून बघायला मिळते श्री माता मालोडी विरुद्ध वीर तानाजी दापोडे संघामध्ये आजच्या दिवसातला हा दुहेरीतला पहिला सामना आपण पाहतोय यानंतर टॉस ही झालेली आहे अरे ओळी आणि गुलबॉय केवणी देवी संघामध्ये दे। चौसष्ट धावांचं लक्ष जे आस्किंग नांदेड जर आपण बघितलं सोळा धावांचं आहे पॉवर प्ले मध्ये एक दमदार सुरुवात बघायला ते बॅक टू बॅक दोन चौकार दिनानाथ राईट आर्म याला पुन्हा फटका आणि यावेळेला मात्र झेल सुटते जीवनदान मिळते आणि कदाचित कदाचित महागा ठेवू शकतो कारण विशाल असा एक फलंदाज आहे याच्याकडे मोठे फटकी खेळण्याची क्षमता आहे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळा आपण बघितलेला आहे की एखादा झेल घेतल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे काल मिळते आणि एखादा झेल सोडल्यानंतर कशा प्रकारे पराभवाला सामोरं जाऊ लागत संख्या झालेली नऊ सर उदाहरण म्हणून आपण रोहित शर्माचा झेल देखील घेऊ शकता ज्यावेळेस चार या धावसंख्येवर होता झेल सुटला आणि त्यानंतर दोनशे चौसष्ट धावा डोकल्या होत्या याला स्टेप आउट पुन्हा एकदा एनफील्ड वरून खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र पोचू शकणार नाही चेंडू पर्यंत दोन धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत चेलू अडवण्यात यश आलेला आहे मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तीन धावा पूर्ण होत आहेत उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्या संघासाठी एक धाव वाचवतोय हा क्षेत्ररक्षक तीन धावा मिळत आणि धावसंख्या झालेली बारा बिन बात बारा एक दमदार सुरुवात ती सोनिका माता मालोडी संघाची चौसष्ट धावांचं जे लक्ष्य आहे आणि लक्ष्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एक चांगली सुरुवात खास करून विशाल याने आक्रमण केलेले दिनानाथ मागडा होतोय व्यापी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय वाटे शॉट लॅपी स्वीप डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार ज्या धावसंख्यची आवश्यकता होती त्या धावसंख्यला स्पर्श केलेला आहे सोनीकांत मालवाडी संघाने कारण आस्की नंद्रेट संदेश आपण बघितलं सोळा धावांचा आहे आणि आतापर्यंत चार चेंडूमध्ये तर बघितलं आपण पाच चेंडूचा सामना झालेला आहे पाच चेंडूमध्ये अठरा धावा झालेल्या आहेत अठरा धावा झालेल्या आहेत दमदार सुरुवात बघायला म्हणजे काय फटका खेळलेला आहे लॅपी स्वीपचा जागेवरनं जागेवर न उभा राहून फटका खेळलेला आहे निनानानाथ पुन्हा एकदा चेंडू लोअर फुलटा चेंडू फट ताकत नव्हती फटक्यामध्ये चेंडू सरळ जाते तो खराब शेतरक्षण दोन दहा मिळत आहेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संदेश आपण पाहतोय की दमदार सुरुवात बिनबाद वीस आणि जेव्हा तुम्ही आवश्यक धावगती जी असते आस्किंग रन असतो त्याही पुढे जाऊन सुरुवात करता येणारी जी षटके असतात त्यामध्ये आस्किंग नंदेटचा आवश्यक धावगतीचा जो मानसिक दबाव असतो तो कमी होत असतो नक्कीच डॉक्टर गवली सर पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी कारण जी आवश्यक धावगती होती त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्यात एक दमदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला मालोडी संघाच्या माध्यमातून चांगलं कॉन्ट्रिब्युशन दोन फलंदाजांच्या बाटमधून आतापर्यंत खास करून विशाल रावते याचा उल्लेख केला जाईल चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी चांगला धावांना आकार दिला जातोय आता मात्र अठरा चेंडू आणि चव्वेचाळीस धावांची आवश्यकता सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा सोळा धावांची आवश्यक गती होती आवश्यक धावगती होती आस्किंग रन्रेड होतं आता आवश्यक मात्र आवश्यक धावगती जी आहे आस्किंग रनड्रेड जे आहे चौदा पूर्णांक पाच शून्य एक्सपर्ट स्कोर आम्हाला माहिती पोचवत आहेत चैतन्य म्हात्रे आहेत आमचे अल्पेश गायकवाड काही क्षणाबद्दल विश्रांतीसाठी चैतन्य म्हात्रे वेलकम स्वागत आहे प्रत्येक चेंडूमध्ये चैतन्य म्हात्रे सुद्धा आम्हाला माहिती पोचवत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की चौसष्ट धावांच्या लक्षात चांगला पाठलाग आणि आता अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी चव्वेचाळीस धावांची आवश्यकता म्हणजे चौदा पूर्णांक पाच शून्य आज किंग रन रेट दुसरं षटक घेऊन येतोय संघाचा संकटमोचक राजन अप्रतिम चांगला चेंडू आहे पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि टर्नही बघायला मिळाला थोडंसं जसे बाहेरनं निघून गेलेला आहे कुठल्याही प्रकारे पंचांना इन्स्ट्रक्शन द्यायचे नाही आहेत प्रत्येक गोलंदाज करणं त्याचबरोबर फलंदाज या ठिकाणी वॉर्निंग असणार आहे राजन राऊंड विकेट गोलंदाजी करतोय पुन्हा एक चांगला चेंडू आहे पडल्यानंतर बॉन्स बघायला मिळते टर्न बघायला मिळते आणि फक्त आणि फक्त आडवे बटणे खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्विंग डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता चांगला फटका खेळू शकत नाही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले स्वप्न पहा पण स्वप्नाचा पाठलाग करा गोलंदाजी हाताळतोय कम बॅक करताना दिसतोय राजन पाटील याला स्टेप आउट झालेला आहे आणि फटका खेळलेला आहे चिनो वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार अतिशय सुरेख फटका आपण पाहिला गोलंदाजाची शारीरिक भाषा ओलगली होती आणि त्यानंतर मात्र फलंदाज स्टेप आऊट झाला होता सोराईक फटका षटकार आलाय हर्षदाच्या बाट मधून अगदी बरोबर संदेश म्हणालास कारण जागे पहिला दोन्ही चेंडू जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर आता मात्र स्टेप आऊट होऊन फटका खेळला होता धावसंख्या झाली सव्वीस ट्वेंटी सिक्स राजन यावर मात्र बाउन्सर चेंडू आहे मात्र फलंदाजच्या अवाक्या बाहेरचा चेंडू आहे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि वन फॉर दी ओव्हर कारण ह्या चेंडूला व्हाईट बॉल घोषित केलेला आहे पण ह्यानंतर अशा प्रकारे बाउन्सर असेल तर कदाचित तो वेगळा इशारा येऊ शकतो अशी पंच या ठिकाणी गोलंदाजाला खून करतायत एक धाव वाढते धावसंख्या झालेली सत्तावीस राजन पुन्हा डाऊन दिन सीमारेशीच्या बाहेर षटकार अतिशय दमदार फडकेबाजी मैदानाच्या आतमध्ये मिळत आहे हर्षल याच्या बाट मधून दोन षटकार आल्या सुरेख केला जातो के या ठिकाणी चौसष्ट धावांचा आणि आता मात्र दोन्ही बाजूने आक्रमण बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये विशाल आक्रमण केलं होतं या षटकामध्ये हर्ष आक्रमण करतोय निम्मा पल्ला फार केलेला आहे तेतीस धावा झालेल्या आहेत डबल थ्री निल्सन हा चिन्ह मात्र वाईट यावरकर चिनू होता बॅट ची आणि त्यावर एक धाव पूर्ण केली जाते धावसंख्ये झालेली आहे चौतीस थर्टी फोर नीट टू नीट फाईट कशमकश संघर्ष मला असं शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष बघायला मिळणार आहे बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळणार आहे तसंच जीवन एक संघर्ष आहे यावेळेला मात्र चेंडू आहे हवेत आहे आणि झेल घेतला जाते पुन्हा जीवनदान अतिशय नाराज त्या ठिकाणी राजा नाही ज्याप्रमाणे क्षेत्रक्षण बघायला मिळते अतिशय नाराज आहे कारण एकच पर्याय आहे या ठिकाणी विकेट्स घेणं फार महत्वाचं आहे कारण ज्याप्रमाणे दोन्ही फलंदाज खेळत आहेत दोघांना चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय आवश्यकता होती ब्रेकथ्रूची आणि ते प्रयत्न देखील झाले होते मात्र क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून साथ मिळाली नाहीये सुरक्षित आहे त्या ठिकाणी फलंदाज तर दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली पस्तीस आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती एकोणतीस धावांची दोन षटकामध्ये पस्तीस अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे आता मात्र बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी एकोणतीस धावांची आवश्यकता आहे पहिल्या दोन षटकामध्ये ज्याप्रमाणे विस्फोटक फलंदाजी केले त्याप्रमाणेच फलंदाजी होऊन श्री सोनीकाला मालोडी संघ विजयी होतोय की मात्र यानंतर येणारे जे गोलंदाज आहेत विरतानाय दापोडे संघाचे एक जादूई गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून देत आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक मेरी आवाज मेरी पहचान त्याचबरोबर मित्रांनो आमच्या समालोचक जी संघटना आहे संघटनेचे सचिव आहेत संदेश वखारे खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर बारा चेंडूंचा खेळ कम्प्लीट झाला आहे मात्र अजूनही बारा चेंडू बाकी आहेत आणि त्या दोन षटकांमध्ये कोणतीस धावांची आवश्यकता आहे मात्र एक जम्याची बाजू प्लस पॉईंट आपण पाहतोय की मालोडी संघाकडे अजूनही दहा गडी शेष आहेत कोणत्या प्रकारे घडी बाद झालेली नाहीये चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली जाते चांगलं प्रत्युत्तर आतापर्यंत दापोडे संघाला दिलाय याव्वलेस प्रहार चाललाय हाय अँड सम चेंडू सी इमारेशे बाहेर षटकार संदेश वकारे विशाल मडवी आणि रुपेश काठे यांनी दोघांनी आक्रमण करण्याचा सल्ला दिला असावा नक्कीच कारण ज्या प्रकारची धावसंख्या उभारली गेली संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र चांगला प्रत्युत्तर या ठिकाणी सोनिका माता मालोडी संघाने षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील ब्रिगेट प्रयत्न झाले होते परंतु यावेळेस भेट झालाय फलंदाज मागच्या चेंडूवर षटकार जरूर आला त्यानंतर कमबॅक बॅक टू बॅक बिग शॉट खेळण्यासाठी प्रयत्न झालेत मात्र एवरी डे इज नॉट अ संडे प्रितेश या गोलंदाजाच्या माध्यमातून एक निर्णायक षटक आपण पाहतोय कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील आतापर्यंत चैतन्य मात्र आमच्या समवेत एक चांगली भूमिका बजावत आहेत षटकातील पुढील चेंडू या अवलेस टॉप एज चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत चेंडू आढवला जातोय त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली एकापेक्षा आधी एक काही एक, एक नाही विशाल रावते एक स्फोटक फलंदाज वारंवार प्रहार करतोय चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी धावसंख्या एक ने पुढे सरकली आहे फोर्टी टू बेचाळीस धावा झाल्यात सिक्स्टी फोर चौसष्ट धावांचा भाडलाग करतोय सोनिका माता मालोडी संघ यावेळेस ऑनरावीसचा फटका आपण पाहतोय ऑन सीमार अशी लगेच क्षेत्ररक्षक आहेत चेंडू उचलला जातोय त्या दरम्यान पुन्हा एकदा एक धाव दा कम्प्लीट झाली एक, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला कारण ह्या चेंडूला आपण पाहिलं की पुढे ठेवलं होतं वेगवान चेंडू होता, होता एकच धाव मिळाली आठ चेंडू एकवीस धावा बनवायचे आहेत त्या अतिशय सुर एक चेंडू आपण पाहतोय बीट केलं जातोय फलंदाजाला यस डॉक्टर गवली सर या चेंडूचा विचार केला तर थोडं स्विंग पाहायला मिळालं आणि क्रिकेटचे फॉर्मॅट कोणतंही असो स्विंग इज किंग यस स्विंग इज किंग अतिशय चांगला चेंडू होता पडल्यानंतर बॉन्स आणि टन दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या होत्या आणि ह्या षटकात मध्ये कुठेतरी धावसंख्येला लगाम लावलेला दिसतोय यस पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या स्टेपमध्ये चुकतोय बॉल तर उर्वरित सात चेंडूंचा सा खेळ बाकी आहे आणि एकवीस धावा बनवायच्या आहेत या वेळेस देखील अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय आपण या षटकाचा विचार केला तर अतिशय सुराईक षटक फेकलं गेलं आवश्यकता होती या षटकाची कारण बारा चेंडू एकोणतीस धावा असं समीकरण आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र आता समीकरण जे आहे ते आपण पाहतोय सहा चेंडू एकवीस धावांची आवश्यकता आहे या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त आठच धावा खर्च केला एक निर्णायक षटक म्हणावा लागेल ला, डॉक्टर गवली सर ऍब्स्युरेटली खरं तर ज्या षटकाची आवश्यकता होती आणि ज्याप्रमाणे षटक हाताळण्याची आवश्यकता होती ते मध्ये षटक हाताळलेलं आहे प्रितेशने आता मात्र शेवटचं षटक आहे सहा चेंडू आणि एकवीस धावांची आवश्यकता आहे पण अजूनही सामना संपलेला नाहीये कारण सलामीची जेवढी अजून खेळपट्टीवर आहे काही होऊ शकतं सहा चेंडू आणि एकवीस धावांची आवश्यकता एक मात्र आहे संदेश की श्री सोनिका मला मराठी संघाला सामना जिंकायचा असेल तर पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळणं आवश्यक आहे याउलट वीत आणि दापोड संघाला सामना जिंकायचा असेल तर फलंदाज बाद करणं गरजेचं आहे आणि एक पहिले किंवा दुसऱ्या चेंडू डॉट टाकला तर मात्र एक प्रेशर बिल्डअप ते करू शकतात पण सामना फिफ्टी फिफ्टी अवस्थेमध्ये यस yes, डॉक्टर गवली सर पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी खास करून आपण तिसऱ्या षटकाचा विचार केला तर एक प्लस पॉईंट आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवर षटकार आला होता तरी देखील शेवटच्या पाच चेंडूवर फक्त आणि फक्त दोनच धावा खर्च केल्या गेल्या के आता मात्र सहा चेंडू आणि आमचे साथी गुण लेखक चैतन्य मात्रे सांगत आहेत की एकवीस धावांची आवश्यकता आहे वाडा मॅच अतिशय सुरेख लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतय तर शेवटचं षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज झालाय तर संघाच्या समीर या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय तर पाहूया त्या विश्वासाने गोलंदाजी करेल का सहा चेंडू एकवीस धावांची एक आवश्यकता हर्षल फलंदाज समोर आहे तर विशाल रावते हा देखील चांगली फलंदाजी करतोय षटकातील पहिला चेंडू पहिला चेंडू सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे उजवी स्टिक सोडून खूपच बाहेर टाकलाय पण देतात वाईटच्या स्वरूपात एक अव्हांतर धाव मिळते आता मात्र समीकरण थोडं बदललेलं आपण पाहतोय टू नॉट ट्वेंटी वीस धावांची आवश्यकता आहे मात्र डॉक्टर गवली सर या परिस्थितीत आव्हानर धावा खर्च कराल तर त्या तुमच्या संघासाठी कुठेतरी महाग ठरतील पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय या वले सॉफ्ट ड्राईव्ह चा फटका आहेत एकदा कंप्लीट झाले एकापेक्षा आधी एक काही एक नाही मात्र एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाही आहे बिकेट मोठे फटके खेळावे लागतील कारण उर्वरित पाच चेंडू मध्ये एकोणावीस धावा बनवायच्या आहेत क्षमता आहे दोन्ही संघांचा विचार केला तर क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल आणि जो संघ सिद्ध करेल तोच विजेता ठरेल षटकातील चेंडू या वलेसा चेंडू सोडून दिला आहे अजून एक खराब चेंडू आपण पाहतोय वाईट सर सा, कुठेतरी मानसिक दर्पण असेल का अगदी बरोबर थोडस मानसिक दर्पण असू शकतं कारण सामना जेव्हा क्रुशियल स्टेजमध्ये असतो ते मानसिक दडपण हे प्रत्येकावरच असतं फलंदाजावर असतं 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 आणि खास त्यांचे जे समर्थक असतात त्यांच्यावर जास्त प्रमाणात तर गोलंदाज समीर पुन्हा एकदा बोलतोय या वला प्रहार चाललाय ताकदीचा पुरेपूर वापर चेंडू करतोय वाई सफर षटकार सहा धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय आणि आता मात्र समीकरण आपण जाणून घेऊया या चैतन्य मात्र चार चेंडू बारा धावांची आवश्यकता वाड मॅच अतिशय सुरेख लढत मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळतय मात्र महत्वाच्या क्षणी हा षटकार आलाय फलंदाज विशाल रावते याच्या बॅट मधून चार चेंडू अजूनही बाकी आहेत बारा धावा बनवायचे आहेत सामन्याचं चित्र अजूनही खुल झालेलं नाहीये गोलंदाज समीर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन के बोलतोय या केलं जातोय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क का होत नाहीये एक तुमारी एक हमारी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय डॉक्टर सर तीन चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता अजूनही संघर्ष आहे कोणी सामना जिंकू शकतो आणि ज्या वेळेस मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागतो त्यावेळेस खसून जाऊ नका कारण संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते आता मात्र उर्वरित तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बारा धावांची आवश्यकता वडा मॅच अतिशय सुरेख लढत मैदानाच्या आतमधून पाहायला मिळते गोलंदाज समीर पाडील पुन्हा एकदा बोलतोय यावेळेस बिगेट साठी प्रयत्न झाले होते मात्र चेंडू निर्धाव जातोय कोणत्या प्रकारची धाव नाहीये एक शॉर्ट बॉल होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क का झाला नाहीये आधीच बॅट फिरवली गेली होती थोडा स्लोवर बॉन्सर होता चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि मला तरी वाटत कि हा चेंडू कदाचित टर्निंग पॉइंट ठरेल कारण विकेट साठी पोषक असा हा चेंडू होता डॉक्टर गवली सर एफसी कारण म्हणून क्रिकेटला अनिश्चितचा खेळ संबोधला कित्येक वेळेला आपण पाहतोय की एक चांगल्या चेंडूवर मोठा फटका बघायला मिळतो आणि खराब चेंडू फलंदाज बाद होताना सुद्धा पाहतोय शॉर्ट बॉल होता आखूट टेप्याचा चेंडू होता आणि जेव्हा आखूट टेपाचा चेंडू असतो तेव्हा नक्कीच गोलंद फलंदाजच्या आशा ज्या असतात त्या, त्या पल्लवित होत असतात पण या ठिकाणी तसं बघायला मिळाले नाही आहे नक्कीच ना मात्र या ठिकाणावर अजूनही आशा पल्लवीत असणार आहेत मालोडी संघाच्या कारण खेलपट्टीवर विशाल रावते आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे मात्र पाहूया कोण सिद्ध करेल गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजाने नक्कीच आतापर्यंत चार चेंडू मागे आपली क्षमता सिद्ध केली आहे मात्र उर्वरित दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बारा धावांची आवश्यकता वाडा मॅच हा दोन्ही चेंडू सीमारेषे बाहेर भिडकावून द्यावे लागतील एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी दोन्ही संघाच्या माध्यमातून झाली आणि त्याच्या जोरावर एक अटी तडीची लढत या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न करावे लागतील ला। यात मात्र काही शंका नाहीये दोन चेंडू बारा धावांची आवश्यकता गोलंदाज समीर या प्रहार जरूर झालाय हा चेंडू मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून शॉट षटकार डॉक्टर सर yes, आमचे डी जे मॅन सरळ एकोणीसशे अठ्याऐंशी पर्यंत पोहोचले एक दोन तीन एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट आपण बघितला होता मला आठवते आजी सामना आठवते आणि त्यावेळेला मला आठवते की जे औरंगाबाद पैठणचे जे उद्यान आहे त्या ठिकाणी आमचं आमची टीम त्यावेळेला होती कारण आम्ही त्यावेळेला मेडिकल कॉलेज औरंगाबादला होतो आणि ते वर्षी मला यासाठी आठवते की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांना खूप जवळून पाण्याची संधी मला मिळाली होती त्याच ठेवून त्याच वर्षी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये येस yes, नक्कीच सर डीजे मास्टरची देखील प्रशंसा होईल याविषयी देखील नंतर चर्चा केली जाईल ज्या प्रकारे सॉन्ग वाजवला एक दोन तीन मात्र एक दोन तीन नाही तर तब्बल सहा धावांची आवश्यकता आहे शेवटच्या चेंडूवर शेवटचा चेंडू आणि विजयासाठी सहा धावांची आवश्यकता घ्यायचं आहे कारण एक चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता काय होऊ शकतं गोल्डन सिक्स किंवा गोल्डन विकेट हा सामना मात्र संदेश मी म्हणेन की समीर आणि विशाल दोघांच्यात मध्ये दो आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाहीये तर आतापर्यंत चार षटकार जरूर या फलंदाजाच्या बॅट मधून आपण पाहिल्या आहेत मात्र अजून एक षटका टोकावा लागेल विजयासाठी कारण शेवटचा चेंडू सहा धावांची आवश्यकता शेवटचा चेंडू आहे सहा धावांची आवश्यकता मानसिक दर्पण दिसून येत आहे डॉक्टर गवली सर येस मानसिक दबाव खूप आहे मी नेहमी म्हणतो की मानसिक दबाव गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक आणि खास करून पाठीला घे आणि ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांनी डोळे बंद केलेले बरे शेवटचा चेंडू सहा धावांची आवश्यकता गोलंदाज बोलतोय समीर प्रहार जरूर झालाय हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर मॅच गोल्डन षटकार विशाल रावत याच्या बॅट मधून हा गोल्डन षटकार आलाय आणि अशा प्रकारे सोनिका मधा मालोडी संघ विजय झालाय अभिनंदन 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 हार्ड लक टॉफ लक वीर तानाजी दापोडे तब्बल त्रेचाळीस धावा डोकल्या आपल्या संघासाठी आणि शेवटच्या चे दोन चेंडूवर दोन षटकारांची चे आवश्यकता असताना मात्र ते षटकार या ठिकाणी पेश केले